प्रसारित करीत आहोत ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत आहे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार तेवीसच्या महाअंतिम फेरीतील सहभागी स्पर्धकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री साडे नऊ वाजता दूरस्थ माध्यमातून संवाद साधणार आह यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील यावर्षी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी आजपासून तेवीस तारखेदरम्यान आयोजित करण्यात आली आहे या महाअंतिम बहा बारा हजाराहून अधिक स्पर्धक आणि अडीच हजाराहून अधिक मार्गदर्शक भाग घेत आह सुशासन सप्ताहाची आज नवी दिल्ली इथं सुरुवात झाली येत्या पंचवीस तारखेपर्यंत अर्थात सुशासन दिनापर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन या अंतर्गत जाणार आहा इंडिया आघाडीची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे ममता बॅनर्जी नितीश कुमार असे दिग्गज विरोधी पक्ष या बैठकीला एकत्रित येत असून दोन हजार चोवीसच्या लोकसभा भाजपाला पराभूत करण्याच्या रणनीतीवर यावेळी चर्चा होणार आहे यापूर्वी देखील इंडिया आघाडीच्या तीन बैठकांमध्ये या विषयावर विचारमंथन झालं आहा गोवा मुक्ती दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे वसाहतवादी विचारसरणीविरुद्ध लढा देऊन गोवा राज्य निर्मितीसाठी प्राण्यांची आहुती स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक आणि सशस्त्र दलांनी दाखवलेलं धैर्य आणि बलिदानासाठी सर्व देशवासियांच्या वतीनं आपण सलाम करतो अशी भावना राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरील संदेशात व्यक्त केली गोव्यातील रहिवाशांना त्यांनी राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद आणि विश्वेश्वर मंदिर वाद प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावल्या सर्वेक्षण सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयानं दिली असून अहवाल दाखल करायचा आदेशही दिला आहे वाराणसी न्यायालयात या प्रकरणी एकूण पाच याचिकांवर सुनावणी सुरू आहा भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यात यजमान संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एकोणीसाव्या षटकात दोन गडी बाद अठ्ठ्याण्णव धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार